तुझा पापलेट तू बाग मैं तुझा बोकड़ा पड़ा सर सामने मेरा कुत्र तुझे आईला चला भंडारी करा सुरू चला अरे मंडळी आता कोणी येण्यासारखं शिल्लक नाही खाऊन घ्या खाऊन घ्या बाबानु एकदाच कावळ्याच्या रूपानं कुत्र्याच्या रूपानं आला असेल भाऊशारो याला म्हणता ड्रेस भाषा तू बस खाली बस 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 अरे बाबा पाडला तू पाडला पाडला सावकार बस बस भाषा बार बार आहे ना तू काय आहे या धंद्यामध्ये पब्लिसिटी पाहिजे काय पाहिजे पब्लिक सिटी तो नको बोलू मी बोलते पब्लिसिटी पाहिजे शाला कपड्यावरून लोकांनी ओळखला पाहिजे हा पॅस्टन जिचा माणूस आहे हा चाल कामाला सुरुवात कर ते पावडर या बकेट मध्ये टाक हा एवढा नाही घ्यायचा साला दिवाळा काढशील माझा टी स्पून भरून टाक ती गायो तो चमचा भरून टाक हा बकेट मध्ये टाक पण एवढ्या पावडरीने झुरळ कशी मरणार ते कशाला मेला पाहिजे साला झुरळ मिळेल तर आपण मेला मला सांग आपण कशावर जागते आपण कशावर जागते आपण जागते अन्नावर हा ते दुसरा लोक आपण किडी मकोडा झुरळ पाली याच्यावर आपण जागते काय आहे आपण त्यांना मारायचा नाही नुसता बेशुद्ध पाडायचा आपला धंदा वाढला पाहिजे काय वाढला पाहिजे नको बोलू मी बोलते आपला धंदा वाढला पाहिजे आपल्याकडे गिरायक आला पाहिजे ते बघ गिरायक आला बोल त्याच्या बरोबर बोल हे तुमच्या मारणे मी तुमच्या तू नको बोलू तू नको बोलू मी बोलते ओ पेस्टनजी तुम्ही आमच्या घरी चला कशाला चार दिवसापूर्वी तुम्ही पेस्टिंग केली होती पण आता त्याच्या दुपटीने मच्छर वाढले अरे ते वाढणार ते वाढणार त्यांच्यामध्ये थोडा फॅमिली प्लॅनिंग असते मला वाटते राजा आपण त्याचा नजबंदी केला पाहिजे मच्छरची आता मच्छर केवढा त्याची नस केवढी कात्रीने काय कापायचं तू माझी मान कापणार तू नको बोलू तू नको बोलू मी बोलते तू जा तू जा मी कोणाला तरी पाठवतो हो पण लवकर पाठवा हा म्हणतो बस चला तू जा पेस्टनजी आधी थिएटर चला नको कशाला घोटाळा झालाय म्हणजे रात्री रात्री नाच करता करता एक उंदराचं पिटुकलं थिएटरात किंवा घुसलं तू नको बोलू हा पेस्टनजी चला किंवा लवकर चला लवकर नाही तर आज बाय अरे माझ्याकडे एवढा वेळ कुठे आहे मी आशा करते राजाला सगळं समजावून सांगते पाठवते सोडणार अरे माझं नुसतं नाव सांग म्हणा त्याचा बाप सोड येतो राजा आज संध्याकाळी कुठं जायचा तमाशाच्या थिएटर सांभाळून जात जावा पाहुणे तिकीट द्या तिकीट तिकीट नाही हाऊसफुलचा बोर्ड दिसतोय का नाही सकरम साहेबांनी बोलवलं होत सकरम साहेबांनी म्हणजे ते न कशा तुला बोलली होत पम्मा राहिला मग तू असं कर खेळ सुटल्यावर ये त्याला काय पम मारायचं ते मारच बस लक्षात नाही तुझा आता नाही सोड कोणला तुमच्या मायला मी तुमच्या धोत्रश्च कृपा
अरे बाबा कोण काय करतय का इकडे? म्हणजे काम करतोय. अरे कामात असल्यासारखं वाटत तर नाही, नुसता तंगड्या काय हलवतोय? तंगड्या हलव म्हणजे आज मी गडबड झाली हो. काय झालं तिकडे? गडबड म्हणजे तुम्ही कुठून बोलताय? मी मागून बोलतोय. मागून मला कसं बोलता येईल? तुम्ही पुढे या ना. मागून कान नाहीत नाही का तुला? ओ शेठ, ओ शेठ, ए तू मला शेठ म्हणू नकोस. मग काय शेठ साहेब बोलू? तू आत कसा गेला मला सांग. उंदराच्या मागे गेलो, उंदीर बिळात गेला. उंदीर बिळात गेला होता? मग राजवाड्यात जाईल कुठला बी बरा नाही. बिळाशिवाय येत नाही, बिळाशिवाय जात नाही. तुम्हाला वाढता येते काय? हो येत ना. आतापर्यंत काय काय वाढले? सगळं वाढलंय. वाढले सगळं वाढले. मला जरा वाढत का? हो वाढत ना. हात वाढत नाहीत. अरे पण इथे हात आहेत तुझे. पाय वाढतात. पाय? अरे पण पाय कुठे तुझे? पाय मागच्या बाजूला माहित नाहीत. मागं असतात. हो ओढतो ओढतो. पाय वाढायचं. हो ज्याला जातीवन दिसत नाही. काय करणार, रुळलो नाही. वडा ओ शेठ. हा वडा वडा ओढतोय. दोरानी दोरानी आव जय मासा म्हणून मला बघू या. त्याला काय वाढलो? शाला असाच खून आमच्या राजाच्या पण कमारवर आहे. कमालचे साचू, कमालचे कार्बन कॉपी, डिकटॉक कार्बन कॉपी. पण तुम्हाला केव्हा झाला? आम्हाला नाही झाला. मग त्याच्या आईला झाला. आईला झाला? तिकडून पळून आला. आम्हाला सापडला. रेडीमेड चाइल्ड. पण तुम्हाला तो कुठे सापडला? सापडला नाही, मग स्मगलरला घाबरून पळून आला. ते सातपाटी बुधाजी कोळी तिकडून पळून आला. सातपाटी बुधाजी कोळी. साहेब हे समद मिली जपून ठेवले. ही त्याची कापर आणि ही त्याच्या गळ्यातली साखली. साहेब हीच ती चेन खंडू सोनाराने बारशाच्या दिवशी त्याच्या गळ्यात घातली होती. आणि हेच ते कपडे. सगळं काही डोळ्यासमोर घडल्यासारखं वाटतंय. आम्ही असे बोटीने चाललो होतो आणि मी डेकवर उभा होतो आणि माझ्या हातातून तो समुद्रात पडला आणि त्याला देव माशाने गिल्ला आणि तो मला मिलला. साहेब कवा धरण मी त्याला सांभाळला. साहेब अगदी तर हाताच्या फोरातच त्याला जपला. साहेब त्याला त्याला कवा एकदा बघल असं झालंय मला. साहेब साहेब कुठं आहे माझं लेकरू? वैभवं लेवलं दर्जा चंगळं धनसंपदा स्तोत्रश्च सर्व कृपा पोझिशनं मिळे मिळे. वा 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 वा, काय दिसतोयस तू या सुटात राजे? तू अगदी गोप्याचा मुलगा शोभतोस. कसे कपडे आहेत? फर्स्ट क्लास. हा म्हणजे हे कपडे घालले की मी तुमचा मुलगा? नाही नाही तसं नाही रे बाबा. आता मला सांग, श्रीमंत माणूस कसा ओळखायचा? हलकड बनावर होऊन जेवढा जास्त हलकड तेवढा जास्त श्रीमंत. मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. अरे असं बोलू नये, तू आमचा मुलगा आहेस. तुमच्या दोघांचा मुलगा आहे. तुमच्या दोघांचा जरी मी मुलगा असलो ना, तरी माझ्या अटी तुम्हाला कबूल असतील तरच मी येतो. कसल्या अटी? हा माझी अट नंबर एक. काय? आता आपण तिकडे जातोय ना त्याला क्रियाकर्माला. क्रियाक्रम? आता आपण चाललो तिकडे क्रियाक्रम आहे ना. हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तो झाल्याबरोबर माझे मी पहिले जुने कपडे वापरणार. जुने कपडे? जुने कपडे म्हणजे ते गुडघ्याखाली पॅन्ट आणि 400 विजलेले? हो काय नाही नाही जमणार. नाही जमणार. नाही जमणार. नाही जमणार. हे तरी कपडे यायला ठेव. कपडे वापरणार. कबूल? कबूल. आठ नंबर दोन. काय? मी झुरळा मारणार. झुरळ नाही मारायची. अरे झुरळ नाही मारायची. मी मारणार. नाही मारायची. काढू? अरे काढू नको, काढू नको, काढू नको. मार मार झुरळ मार, पाली मार, उंदीर मार. कबूल? हो कबूल. कबूल? हो कबूल. आता आठ नंबर तीन. काय बाबा? आता मी राणी बरोबरच लगीन करणार. राणी बरोबर? हो. काहीतरी काय बोलतोय? अरे मोलकेली नाही ती.
मोलकरीन अगोदर तुमची मुलगी होती आणि मी मिळाल्याबरोबर ती आता मोलकरीन झाली. ती मोलकरीन नाही भिकारीन जरी असली तरी मी तिच्या बरोबरच लगीन करणार. नाही जमणार. नाही कबूल आहे. नाही 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 जमणार. अजिबात नाही. नाही जमणार. हा नाही जमणार. नाही बिलकुल नाही. जमेल जमेल. हा कबूल कबूल. जमेल काय आपली पोझिशन काय आणि एसी बंगला फ्रीजम टीव्ही टेलिफोन अश्या मिक्सचरा मोटारम बँक बॅलन्स दारिद्र्यमचे टळे टळे. पण म्हातारे झाले या पैशाचा उपयोग काय पण टळे टळे. अहो बोळगम भवती थोबाळम हातम पायम गळे गळे रोगम अंगम घुसती थेमम थेमम गळे गळे. कळलं काय काय कळलं. नाही संतृगी संतृगी संकुत्री संस्कृत्री होती. हा हा संस्कृत होत काय. चला आता कुठं माहिताला. माहिताला काय पार्टीला. हा तिकडं. आणि तिथे मला काय म्हणायचं. ए शेठ. काय शेठ नाही म्हणायचं. डॅड डॅड. काढू नको. चला हे बघा माझ्या आधी कबूल आहेत ना तुम्हाला कबूल आहे.